माझा पुणे। आणि यानंतर थेट विधिमंडळामध्ये जाऊयात। ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव बोलतात। 12 वर्ष झाली, 12 वर्ष आमचा मुंबई गोवा हायवे काय व्हायला तयार नाही। अनेक माणसं मरतायत, 2012 डिसेंबर मध्ये होणार होता। असं अनेक वेळेला आम्ही प्रयत्न केला पण आमचा रस्ता होऊ शकला नाही, त्यामुळे तो आंबा सुद्धा वेळेवर पोहोचत नाही आणि म्हणून तो वेळेवर पोहोचावा म्हणून रेल्वे रॅक सारख्या एसी बोगी तयार करून हा आंबा पोहोचवण्याचा आपण प्रयत्न लवकर करू शकतो का याचा विचार सरकार म्हणून सरकारने करण्याची गरज आहे। अध्यक्ष महोदय, सरकारने काजू बोर्ड काढण्याची घोषणा केलेली आहे, चांगला आहे, अतिशय चांगला आहे, पण अजून त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी नाही, सुरुवात सुद्धा झालेली नाही। सरकारनं त्या काजू बोंडावर प्रक्रिया झाल्यामुळं जो मध्यार्थ तयार होतो ज्याला गोव्यामध्ये फेणी म्हणतात, त्या मी काढायला त्याला काही चालना देत नाही, पण त्याच्यावरची एक्साइज ड्युटी माफ करण्याचा निर्णय आपण घेतला होता, आठवतं का तुम्हाला? बघा, परंतु त्याही अजून प्रकारला काही जास्त चालना मिळाली नाही। अध्यक्ष महोदय, मच्छी मासे, कोकणातले मासे हे आणि भात हे मुख्य अन्याय, पण अध्यक्ष महोदय, कोकणातला मच्छीमार जो आहे या मच्छीमारला कुठल्याही प्रकारची कसलीही सोय मिळत नाही। शेतकऱ्याला 3 टक्क्यानं कर्ज मिळतं तिथं, परंतु मच्छीला कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी धोरण नाही मच्छीचं, आणि मच्छीला कोणता दर्जा नेमका द्यावा हे निश्चित झाल्यामुळं त्या मच्छीमारांना काही मदत करता येत नाही। सन्मान्य सुधीर भाऊंच्याकडे मी बसलो, त्यांना मी सांगितलं की एक मच्छीचं आपण धोरण तयार करूया, त्यांनी सिरियसली ते सगळं ऐकलं माझं, नायाशातला भाग नाही, ते म्हणाले खरा मी मांसाहारी नाही, मी शाकाहारी आहे, पण मला दिलं, म्हटलं नाक धरून, म्हटलं धोरण तयार करा, खात नाही ना तुम्ही, नाक धरून तयार करा। त्या माणसानं तो विषय सिरियसली घेतलेला आहे अध्यक्ष महोदय, परंतु ते धोरण अजून काय आलेलं नाही। ते जर धोरण आलं तर मच्छीमारांना खूप चांगल्या प्रकारचा आधार मिळेल। मी त्यांना एक कमिटी स्थापन करायला सांगितली, मी त्यांना सांगितलं सध्या आमचं वावडं सर्वांनाच आहे, आम्हाला तुम्ही घेऊ नका, परंतु आमची मतं ही ऑन रेकॉर्ड नाही, लिखित नाही, सदस्य म्हणून त्या कमिटीचा नको, तर एक अनुभवी त्या भागातला लोकप्रतिनिधी म्हणून घ्या आणि पाहिजे तर माझं नाव टाकू नका, अजिबात टाकू नका, पण त्या धोरणामध्ये अंमलबजावणी करा। कोकणामध्ये आपण फळ पिकावर थोडीशी नुकसान